विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक रात्रीपासूनच पोहोचलेले आहेत. यंदाचं हे 251 वर्ष आहे. गेल्या वर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावेळी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आलेली आहे. तसंच या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारतर्फे सीसीटीव्ही ड्रोन आणि जॅमर देखील बसवण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने परिसरावर नजर ठेवण्यात येईल, तर काही परिसरात इंटरनेट सेवा देखील बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर्षी 1 जानेवारीला देशभरातील विविध संस्था, संघटना आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येनं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. यावेळी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. मागील वर्षाप्रमाणे हिंसाचार होऊ नये म्हणून 5,000 पोलीस कर्मचारी, 12 राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि घातपात विरोधी 7 चमू, 1,200 होमगार्ड, 2,000 स्वयंसेवक, 8 सहाय्यक पोलीस अधीक्षक, 31 जिल्हा पोलीस उप अधीक्षक, त्याचप्रमाणे 126 पोलीस निरीक्षक, शिवाय 360 सहाय्यक पोलीस निरीक्षक असा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.